नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मी व्लॉगला सुरुवात केली आपल्या बाप्पाच्या मंदिरातून. आज म्हणलं परत नंतर तर बाप्पाला येणं होत नसतं, निघालोय गावी. आता घरी जायचंय, बॅग वगैरे पॅकिंग केली सगळी. सकाळच्या वाजल्यात आता 7:30 म्हणजे 7:30 वाजले राईट बरोबर. तर मी चाललोय मित्रांनो गावी, थोडा वेळ बसलो बाप्पांपाशी येऊन. कारण काय वाटलं, उदास असलो काय असलं तर माझी एकमेव जागा म्हणजे बाप्पा. इथं येऊन मी कायम बसत असतो, पण आता काय नाही, आता गावी जायचं म्हणल्यानंतर थोडा वेळ येऊन बसावं म्हणलं. चला आता निघूयात आपल्या प्रवासाला. आपण शुभम पण आहे माझ्यासोबत, तर शुभमला पण घेऊन जाणार आहे. घरचे सगळे टेन्शनमध्ये चालत, म्हणजे इथल्या घरचे तात्या वहिनी सगळेच. Thank you.
शेवटी फायनली घरी आलो, घरी पोचलो, खूप लेट झालं, अंधार पडला होता. इकडे अण्णा बसल्यात. काय अण्णा बरे का? घसरलं काय झालंय? आजारी बसतो. कस काय आजार काय झालं नेमकं? गारट्यामुळे. काय गारटीला कुठे गेलता? रंगलो पाणी द्यायला. काय अवघड दवाखान्यात? दवाखान्याला दवाखान्यात गेला नाही का? काय अवघड काय आहे? आई बसली स्वयंपाक करत. खर तर खूप वेळ झालं होतं, मी आईला सांगितलं होतं की येतोय लवकर म्हणून, त्यामुळं आई स्वयंपाकाला लागले. आईच्या हातचं जेवण केल्याला खूप दिवस झाला ना, आज जेवण करतो. मग अण्णा बरे का? तिकडं अण्णा निवांत बसले. अण्णा म्हणतात बरे, पण अण्णा आजारी आहेत. अण्णा दवाखान्यात घेऊन जातो लगेच. दवाखान्या पलीकडे गावा डॉक्टर आहेत. अण्णा लगेच हॉस्पिटलला घेऊन जातो. आणि आमच्या घरात काही मांजर आले, म्हणजे पाळले, आत्यांपासून आणले आमच्या. घसा दुखतोय, इंजेक्शन द्या. आणि दुखतंय ते 8 दिवस झालं दुखतंय. यांनी सांगितलं नाही, बघितलं नाही, काय नाही काय नाही. अशक्तपणा आला असं बहुतेक माझा अंदाज आहे. बीपी वर काय चेक करायचं करा. जेवण केलं पण नाही. आता पाय मुंग्या मुंग्या नाही. हे जे 2 टाइम आहे, हे काय गोळ्या त्याच? तर मित्रांनो, अण्णांना घेऊन आलो हॉस्पिटलमधून घरी. आता जेवण वगैरे केलं, मी पण चेंज केलं, फ्रेजलं थोडंसं. तुम्ही आता पाहिलंच असेल की मी अण्णा तर काय हॉस्पिटलला जात नव्हते, त्यांनी गोळ्यावरच काढलं. मागचे 5 ते 6 दिवस झाले ते आजारी होते, हॉस्पिटलला तर काय गेलेच नाहीत. मी आल्यावरती त्यांना घेऊन गेलो, इंजेक्शन दिलं, तेव्हा आता कुठं व्यवस्थित आहेत. मग आता गोळ्या वगैरे दिल्यानंतर 2 दिवसामध्ये ठीक होतील अण्णा. अशा छोट्या छोट्या गोष्टी, त्या गोष्टींमुळं मला खरं तर इकडे यावं लागलं. आणखीन भरपूर काही गोष्टी आहेत, पण मी प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही. ते तुम्हाला व्हिडिओतून समजून येईलच. ती गोष्ट समोरासमोर आली की तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की काय झालंय काय झालं, असं काही सुद्धा झालेलं नाही मित्रांनो. शूटिंगच्या वेळेस मी नक्की बारामतीला जाणार आहे, त्याला मी जोपर्यंत इथं याय ना कधीच सोडणार नाही. मी त्याकडे जाणारच आहे शूटिंगसाठी. मी त्याकडे जाणार, ज्यावेळेस शूटिंग आहे त्यावेळेस नक्की जाणार आहे मी. कारण आत्ता मी इथं आहे, पण माझा 1/2 जीव बारामतीत आहे. मी जरी इथं असलो तरी माझा पूर्णपणे 1/2 जीव म्हणलं तरी तिकडं आहे. तशी माणसं पण आहेत तिथं. असो, तुम्ही डोक्यातनं गैरसमज काढून टाका की मी तात्याला असं केलं, तात्याला तसं केलं. अजिबात नाही, तात्या माझ्यासाठी आहेत आणि राहणार आहेत. ओके, तर आता खूप थकलो आहे, 10 वाजलेत, झोपतो मित्रांनो. खूप कंटाळा आला, प्रवास पण खूप झाला आहे. उद्यापासून कामाची तयारी पण करायची इथल्या सगळ्या. मित्र म्हणणार नाही की व्हिडिओ लाईक करा, कारण आज व्हिडिओ आवडायसारखं आहे की नाही काय माहीत नाही. तुम्हाला आवडलाय का नाही आजचा व्हिडिओ? असो, लाईक करा. झोपतो आता. नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा परत तुमचं मनोरंजन करेल किंवा व्हिडिओ बनवेल.
ज्यावेळेस तिकडं शूटिंग आहे शूटिंगला पण जाईल नक्की मी. चला बाय बाय, गुड नाईट मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.